प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करताय समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलत. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स सेंट्रल स्कूल जवळ पॉवर हाऊस रोड विटा. सांगली जिल्ह्याचा खासदार गुंड होता त्यांना मी देव केलं गोपीचंद पडळकर. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. सांगली जिल्ह्याचा खासदार गुंड होता त्यांना मी देव केला आहे अशा जहरी शब्दात गोपीचंद पडळकर यांनी संजय पाटील यांच्यावर टीका केली आहे. ते वांगी येथे प्रचार सभेत बोलत होते. 2014 ला मी संजय काकांचा प्रचार करायला नंबर 1 ला होतो, म्हणजे माझी सुद्धा चूक आहे नाही. हा गुंड होता पण मी त्याला देव करून टाकला. सत्तेची केंद्र असलेल्या आमदारकी खासदारकी पासून सामान्य माणसं नेहमीच दूर ठेवली आहेत. पिढ्यान पिढ्या प्रस्थापित व्यवस्थेने अपमान केला आहे. मतं घेतली व आमच्यावरच नांगर फिरवला त्यांना उत्तर देण्यासाठी ही लढाई आहे. मला कोणी नाही, मोकळा गडी आहे, वापरून घ्या, मला खासदार करा. 5 वर्ष सालगड्यासारखं काम द्या. 5 वर्षात काम केलं नाही तर पुढच्या वेळी पेकटात लात घाला, असे आवाहन पडळकर यांनी केले. मला दुसरं काही काम नाही, मी कारखानदार नाही, सुतगिरणी नाही, बँक नाही, पत्रसंस्था नाही, पुस्तक नाही, काय नाही, मोकळा माणूस आहे, काहीच काम नाही मला. आणि मग जर मोकळा माणूस असेल तर काम करेल का नाही करेल सगळा. त्यांना कारखान्याला अनुदान लाटायचं, कुठं जाऊन बसायला पाहिजे, कुणा तर स्तुती करायला पाहिजे, कुणा तर गुडव गायला पाहिजे. मला कुणाचं गुडव गायची गरज काय, मला जे करायचं आहे ते जनतेसाठी करायचं आहे. मला काय स्वतः घरी काहीच न्यायचं नाही, काही सुद्धा मला न्यायचं नाही. मला सुतगिरणी खासदार झाल्या मला कारखाना काढा अजिबात नाही. जर मी चुकून कारखाना काढला ना दारात सुद्धा थांबू देऊ नका, पायथ्यान घेऊन उभा राहा. पडळकर म्हणाले, आमची मते चालतात, प्रचाराला गोपीचंद चालतो, मग निवडणुकीला का चालत नाही, असा आमचा सवाल आहे. हिम्मत असेल तर निवडणूक लढा, असे आव्हान देणारे संजय पाटील यांनी स्टेशन चौकात माझ्या मागे किती माणसे होती ते पाहिले. सामाजिक आणि राजकीय दीर्घ अनुभव असलेले आमदार शिवाजीराव नाईक, 3 वेळा आमदार झालेले सुरेश खाडे यांना मंत्री होऊ दिले नाही. आता मी तिथं काम करतोय. दुसऱ्या दिवशी शपथविधी शिवाजीराव नाईकांची आणि सुरेशभाऊ खाडेंची अख्खी फॅमिली मुंबईमध्ये बसून होती की उद्या शपथविधी आहे, पार्टीने निरोप दिला होता यांचा शपथविधी आहे म्हणून. ह्यो कानात जाऊन कुणाचा काय केला कुणास जाऊन सगळं बिघडून टाकलं. अपमानित व्हायची गोष्ट आहे का नाही. त्यांना खाडे पालकमंत्री म्हणून चालत नाहीत, मला आमदार केले तर मी त्यांचे ऐकणार नाही याची त्यांना भीती होती. त्यामुळेच त्यांनी सतत माझ्यावर गुरगुरायला सुरुवात केली होती. पण मी घाबरलो नाही. संजय पाटील नेहमी पैरा फेडण्याची भाषा करतात, त्यांनी आता माझा पैरा फेडावा. लोकसभेला माझ्यासह मला मानणाऱ्यांनी सर्वांनी तुम्हाला मतदान केले, आता तुम्ही आणि तुमच्या परिवाराची मते मला दिली पाहिजेत. ज्यांना आगामी निवडणुकीत आमदार व्हायचे असेल, जिल्हा परिषदेत जायचे असेल, त्यांनी वंचित आघाडीच्या गाडीत यावे. आतापर्यंत 50 आमदारांचे फोन आले, चांगला निर्णय आहे, तुम्ही चला आम्हीही आलोच. परंतु या लोकसभेला निवडणुकीचे काम भागून विधानसभेत तिकीट मिळणार आहे, असेही पडळकर म्हणाले. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. Student of Shivprataap Academy Vita. Decision determine our destiny. I always want academy that would prepare me for life itself. Choosing Shivprataap Academy was the best decision. Shivprataap Academy mein mi yashasvi zalo, tumhi sudha yashasvi va. Chintan tumhi